नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघा 40 mm बाजू असलेला चौकोनाकृती पिरॅमिड काढणार आहे। म्हणजे एक पिरॅमिड काढणार आहे ज्याची बाजू 40 mm असेल आणि तो चौकोनाकृती असेल, बरोबर। आणि या पिरॅमिडची उंची बघा 70 mm आपल्याला घ्यायला सांगितली आहे। तर बघा काय करायचं, सर्वात पहिल्यांदा 3D आपल्याला पिरॅमिड काढायचा आहे। तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे। बघा कशी ओढणार, तर आपण एकतर या डेटम लाईन, जी शीटची डेटम लाईन आहे त्याचा रेफरन्स म्हणून वापर करणार। तर मी रोलर स्केलचा उपयोग करतोय। जर तुम्हाला रोलर स्केल वापरता येत नसेल किंवा ती वापरायची नसेल तर काय करायचं, बघा मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतो। ही बघा मी ही रेष पाडली आहे, तर काय करायचं, स्केल घ्यायची, बरोबर। स्केलनं काय करायचं, अंदाजे या डेटम लाईनपासून बघा समान अंतर मोजून घ्यायचे किंवा दोन समान पॉईंट ओढून घ्यायचे। हा बघा, आता हा जो मी अंदाजे फाडलेला आहे हा जवळपास 60 mm पर्यंत, म्हणजे 60 mm पर्यंत हा पॉईंट आहे। एक पॉईंट इथे द्या, दुसरा पॉईंट लगेच जवळपास इथे देऊन द्या, ठीक आहे। तर आणि ती दोन पॉईंट काय करायचे, जोडून घ्यायचे। तर अशा तऱ्हेने काय निघेल, तुमची एक स्ट्रेट लाईन निघेल। त्यानंतर काय करायचं, आपल्याला स्ट्रेट लाईनचं इतकं महत्त्व नाही आहे, आपल्याला करायचं काय, बघा फक्त याच्यावर एक पॉईंट द्यायचा, याच्यावर काय द्यायचा, एक मिड पॉईंट द्यायचा। आपल्याला 3D डायग्राम काढायची आहे, तर त्या 3D डायग्राम काढण्याची ही प्रिपरेशन आहे। आता ही लाईन जी तुम्हाला फेंट लाईन दिसत आहे त्याच्यावर काय करायचं, आपला हा सेट स्क्वेअर ठेवायचा, आपल्याला याचा प्रोट्रेक्टरचा उपयोग करायचा आहे। बघा मी तो पॉईंट दिला आहे छोटासा, त्याच्याबरोबर पॉईंट मॅच करणार, तो पॉईंट मी मॅच केला आहे, बरोबर। आणि जी लाईन फाडली आहे बरोबर त्याच्या लाईनसोबत ही याची डेटम लाईन काय केली आहे, मॅच केली आहे। आता काय करायचं, एक 90 degree पॉईंट द्या, ठीक आहे। त्यानंतर इथे 30 degree आहे, या 30 degree पॉईंट द्या आणि एक इथल्या 30 degree पॉईंट द्या। म्हणजे हा एक 30 degree, दुसरा 90 degree आणि तिसरा हा परत 30 degree, असे तीन पॉईंट द्यायचे। नंतर काय करायचं आहे, ते पॉईंट काय करायचे, ओढून आखून घ्यायचे आहेत। तर बघा या पद्धतीने काय करायचं आहे, प्रोजेक्शन लाईन ओढून घ्यायचे, ठीक आहे। नंतर दुसरा हा ओढून घ्या, बघा बरोबर व्यवस्थित ओढून घ्यायचा। त्यानंतर हा तिसरा जो होता तो ओढून घ्या। तर हा ओढून घेतलाय, आता हे काय केलं आपण बघा, आपल्याला 3D डायग्राम काढायची आहे। 3D डायग्राम काढण्याकरता आपल्याला या पद्धतीने करावंच लागेल। हे 30 degree बरोबर आहे, हा सुद्धा 30 degree अँगल आणि हीच 90 degree लाईन ओढलेली आहे। आता काय करायचं बघा, आपल्याला काय म्हटलंय, 40 mm बाजू असलेला चौकोनाकृती, चौकोन काढायचं आहे आपल्याला खाली, त्याची बाजू 40 mm। तर मी 40 mm अंतरावर एक पॉईंट मार्क करून देतोय, बघा याप्रमाणे। तर हे 40 mm अंतर इथे मी पॉईंट देतोय, ठीक आहे। चौकोनाकृती असला पाहिजे बेस त्याचा। तर तुम्ही पिरॅमिड बघितलाच असेल, इजिप्तचा पिरॅमिड असतो, इजिप्तला पिरॅमिड वगैरे आहे। तर बघा 40 mm वर मी मार्क केलाय। आता काय करायचं, दोन मार्क झालाय, तर 3D डायग्राम आपल्याला ही फ्रंट साईड असेल त्याची, ही फ्रंट साईड दिसेल, त्याची बॅक साईड दिसणार नाही, बरोबर आहे। ती आपल्याला हिडन लाईन म्हणून दाखवावी लागेल। आता बघा हा झाला याचा पॉईंट, ठीक आहे, हे काय झाले, याचे दोन पॉईंट झाले। त्याच्यानंतर काय करायचं आहे, बॅक साईडचे पॉईंट सुद्धा आपल्याला दाखवायचे आहे। तर ते कसे दाखवायचे, तर 3D डायग्राम करण्याकरता या स्केलचा सर्वात जास्त उपयोग होतो। तर काय करायचं बघा, ही जी डेटम लाईन होती हिचा उपयोग करून, बरोबर हिला बरोबर आपला रोलर स्केल मॅच करा, ठीक आहे। तिला मॅच केल्यानंतर हा जो 40 mm वर आपण पॉईंट दिलाय, बरोबर, त्याच्यापर्यंत न्या आणि तिथनं काय करा, एक दुसरी रेष ओढून घ्या, ठीक आहे। फेंट ओढून घेतली, या लाईनला पॅरल काय घेतली, एक रेष ओढून घेतली। त्यानंतर हा जो इथला पॉईंट आहे 40 mm, बरोबर, याला सुद्धा काय करा, एक पॅरल लाईन ओढून घ्या, बघा या लाईनला पडणार पॅरल, ठीक आहे, बरोबर, अंतर घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, या लाईनला पॅरल, बघा या लाईनला पॅरल, या पॉईंटपासून काय करायचं, एक छोटीशी म्हणजे फेंट काय ओढायची, रेष ओढून घ्यायची। याप्रमाणे काय झालं, आपण रेष ओढून घेतली। तर हे काय झालं, एक बेस तयार झाला। हा काय झाला, एक चौकोनी बेस तयार झाला। ह्या बाकीच्या प्रोजेक्शन लाईन असेल, तर हा झाला चौकोनी आपला बेस। सर्वांची जी लेंथ आहे ती काय आहे, 40 mm, सर्वांची लांबी किती आहे, 40 mm। आता काय करायचं, आता सरळ सरळ काय करायचा, ह्या रेषा ज्या आहेत त्या घेण्याच्या, याची उंची किती सांगितली आपल्याला, 70 mm, बरोबर। तर आपल्याला प्रत्येक पॉईंट काय करायचं आहे, 70 mm वरती न्यायचं आहे। तर प्रत्येक पॉईंट काय करू आपण, 70 mm सरळ वरती घेऊन जाऊ। तर बघा काय करायचं, या पॉईंटवरून सरळ काय करायची, एक 90 degree रेष मारायची।
तर आता ही लाइन जी आहे या लाइनला परपेंडिक म्हणजे या लाइनला बरोबर काय असली पाहिजे, पॅरलल असली पाहिजे। तर काय करायचं बरोबर या रोलर स्केल मध्ये काय करायचं, त्या लाइनला डॅटम लाइन म्हणून कन्सिडर करायचं आणि सरळ या पॉइंटवर यायचं आणि एक फेंट लाइन ओढून घ्या। एक फेंट लाइन ओढून घेतली, तसंच काय करायचं इथे सुद्धा काय करायचं, एक फेंट लाइन ओढून घ्या या पॉइंटपासनं। तर ही झाली फेंट लाइन। आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी की 70 mm काय असलं पाहिजे, अंतर असलं पाहिजे, बरोबर आहे। 70 mm घ्यायचं आहे अंतर, तर आपण 70 mm अंतर घेऊया। तर आता काय करायचं, 70 mm पर पाशी काय करून घ्यायचं, डॉट देऊन घेऊ आपण, ठीक आहे, अंतर मोजून घेऊ 70 mm। तर हे बघा 70 mm इथे येतं बरोबर, त्यानंतर 70 mm बघा इथे येईल, हा झाला 70 mm चा दुसरा पॉइंट। तर या प्रकारे इथे लाईन पॉइंट ओढला मी, इथे सुद्धा ओढलेला आहे आणि इथे एक सुद्धा ओढावा लागेल। तर या एक पॉइंट आखून देतो। आता बघा हे सध्या डायग्राम तुम्हाला काही समजणार नाही, परंतु हे जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला ती नक्की कळेल। तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं त्याची आयडियासाठी मी काय करतो, याला बेस जो आहे तो बेस आखून देतो। हा बेस जो दिसणार आहे आपल्याला हा असणार आहे परफेक्टली डार्क, बरोबर आहे, तो समोरून दिसेल आपल्याला, तो काय करायचा ओढून घ्यायचा। तर याला ओढून घ्या या प्रकारे, त्यानंतर काय करायचं आहे याला काय करायचं आहे बघा, इथे 70 mm ची हाईट आहे बरोबर आहे, या 70 mm च्या हाईटवर सुद्धा काय करायचं आपल्याला, असाच्या असा एक चौकोन काढायचा आहे। आता तो का काढायचा आहे तुम्हाला सांगतो, कारण आपल्याला त्याचा मध्यबिंदू पाहिजे असते। काय पाहिजे असते, मध्यबिंदू, कारण तुम्हाला बघा पिरामिड कसा असतो आपला, या प्रकारे असतो। बघा पिरामिड जो आहे समजा तो या प्रकारचा असतो बरोबर, या प्रकारचा काय असतो पिरामिड असतो। तर आपल्याला याचा मध्यबिंदू काढावा लागतो बरोबर, तर या चौकोनाचा आपण आता मध्यबिंदू काढून घेऊ। तर ह्या कसा काढायचा, तर बघा मी इथून हे दोन पॉईंट जे होते 70 mm वर, मी त्यांच्यावर काय होणार, एक फेंट लाईन ओढणार बरोबर आहे, फेंट लाईन ओढली। परत इथे सुद्धा एक दोन पॉईंट होते 70 mm आणि 70 mm वरचे, तिथे काय होणार, एक फेंट लाईन ओढून घेणार। तशी गरज नाही आहे परंतु मी ओढून घेतोय। परत एक या लाईनचा 70 mm पॉईंट झाला, नंतर हा बघा ह्या जो दोन लाईन इथे काय होत आहे टच होत आहे, याचा सुद्धा काय असेल एक 70 mm वर पॉइंट घ्यायचा, तो बॅक साईडचा पॉइंट असेल, तो काय असेल बॅक साईडचा पॉइंट असेल, म्हणजे बॅक साईडची बाजू असेल इथे झाला 70 mm। आता वरचे हे चार पॉइंट भेटले बरोबर, आता काय करायचं, हे दोन पॉइंट काय करून घ्यायचे क्रॉस मध्ये जोडून घ्या, जोडून घ्या म्हणजे त्यांचा एक काय करा, एक थोडीशी लाईन द्यायची, ठीक आहे, ठीक आहे। या पद्धतीने आपल्याला हा पॉइंट आपल्याला पाहिजे होता, त्याकरता आपण इतका काय केलाय, तामझाम केलाय। तर हा आपल्याला पॉइंट भेटला, आता काय करायचं, हा जो पॉइंट आहे खालचा याला काय करायचं, त्या पॉइंट सोबत जोडून घ्यायचं बरोबर, याला काय करायचं तिथे जोडून घ्यायचं आणि ती काय असणार आहे डार्क लाईन असायला पाहिजे। त्यानंतर परत काय करा, या पॉइंटला या पॉइंट सोबत काय करून घ्या, जोडून घ्या, ठीक आहे, जोडून घेतलं। त्यानंतर हा पॉइंट जो आहे तो समोरचा आहे, तो सुद्धा काय करून घ्या, जोडून घ्या। तर या प्रकारे हा झाला 40 mm म्हणजे 40 mm बाजू असलेला चौकोनाकृती, बरोबर आहे, हा काय असेल चौकोनाकृती पिरामिड असेल, ज्याची उंची किती आहे 70 mm। बघा याची उंची जर मोजायची असेल तर आपण तिरपी मोजणार नाही, त्याची उभीच लांबी मोजणार आहे, तर किती किती असणार आहे 70 mm, ठीक आहे। तर आता याला काय करायचे, याचे मोजमाप देऊन द्यायचे। तर या प्रकारे आपण काय करू शकतो, लाईन ओढून काय करायचं, याला मोजमाप याचे देऊन द्यायचे आणि स्टँडर्ड पद्धतीनेच नेहमी काय द्यायचे, मोजमाप द्यायचे, जेणेकरून ऑब्झर्वरला सुद्धा ते काय व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि ते ड्रॉइंगच्या सर्वच्या सर्व नियमांचे आपण पालन करतोय ते त्याला समजलं पाहिजे। तर हे होतं 40 mm, 40 mm आणि याची उंची बघा, याची उंची किती आहे 70 mm बरोबर, तर याची उंची 70 mm आहे। तर ही झाली याची हाईट, ठीक आहे, ही झाली याची हाईट जी आहे 70 mm, 70 mm। बाकीच्या ज्या आपण प्रोजेक्शन लाईन होत्या काढलेल्या त्या तुम्ही आता मात्र काय करू शकता, खोडू शकता, आता त्यांचं आपल्याला काही ते काम नाही, ठीक आहे। तर आता हे झालं फ्रंटमधलं, तर परंतु याच्या बॅक साईडला काय असतं, ज्या बॅक साईडच्या दोन रेषा असणार आहे म्हणजे ज्या बेस असेल तो सुद्धा आपल्याला काय लागेल, इथे दाखवावा लागेल, तो हिडन असल्या कारणाने आपण त्याला हिडन लाईनने दाखवणार आणि हिडन लाईन्स ह्या नेहमी काय असतात, डॅश लाईन असतात बरोबर आहे। डॅश लाईनने आपण काय दाखवतो, हिडन पार्ट दाखवतो किंवा हिडन लाईन दाखवतो। तर त्या ओळून घ्या जेणेकरून समजेल का त्याच्या मागे काय एक पार्ट आहे, तो सुद्धा काय चौकोनाकृती बरोबर आहे, तो चौकोनला काय करतो पूर्ण करतो, तर त्याची ती कडा असणार आहे बरोबर। तर या प्रकारे ही झाला आता तुमचा कम्प्लीट
पिरॅमिड हा काय झालाय, कंप्लीट पिरॅमिड झालाय 3D। तर या प्रकारे काय करायचं आहे, पिरॅमिड काढायचा आहे। ठीक आहे मित्र हो।